आज कोटेश्वराची यात्रा या ठिकाणी आयोजित आहे, केली आहे. दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक भक्त या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत. आणि एवढ्या उंचावर देवस्थान असताना देखील सगळे लोक नित्यनियमाने दरवर्षी न चुकता या यात्रेत सहभागी होतात. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या संपूर्ण परिसरामध्ये देखील जे काही विकास झाला पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, या देवस्थानाचा जो काही विकास आराखडा आहे त्याचं देखील प्रेझेंटेशन या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण पोलिसांनी ठेवायचं आपण पाहिलेलं आहे. आणि उत्तेश्वराच्या आशीर्वादाने हे सगळं जे काही वाटचाल आम्ही करतोय. आणि मला आठवत आहे की मी देखील दरवर्षी या आमच्या संपूर्ण परिवारासोबत या यात्रेसाठी येत असतो, उत्तेश्वराचं दर्शन भक्तिभावाने घेत असतो. तसं आजही मी या ठिकाणी आलेलो आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पहिल्यांदाच या यात्रेत सहभागी झालो आहे. नवस करायची गरज नाही उत्तेश्वराकडे, ते त्यांना माहीत आहे काय करायचं असतं ते. आणि खरं म्हणजे मला आठवत आहे हे सगळे लोक जे हजारो भक्त भाविक आलेले आहेत हे लांबून दूरवरून येत असतात, दरवर्षी येत असतात. त्यांना चांगला अनुभव आहे, सगळ्यांनाच उत्तेश्वराचा चांगला अनुभव आहे. आणि मला आठवतं मी लहानपणी देखील इकडे येत होतो, माझ्या आई बाबा आणि आजोबा आजीबरोबर, ते देखील दिवस मला आठवत आहेत. तेव्हा तर चालायला बिलकुल काहीच रस्ताच नव्हता. आणि आज या ठिकाणी बऱ्याचशा सुविधा होत आहेत, रस्ते होत आहेत, पुलाचं तापोळा आहिर पूल होतो आहे आणि अंतर्गत रस्त्यांची कामं होत आहेत. या भागाचा विकास होतो आहे आणि संपूर्णपणे या देवस्थानाचा देखील कायापालट या ठिकाणी होईल. त्याचा विकास आराखडा देखील चांगला तयार झाला आहे. एक हे प्राचीन मंदिर आहे आणि म्हणून याची श्रद्धा आहे हजारो लाखो भाविक भक्तांच्या मनामध्ये. आणि म्हणून याचा विकास लवकरच करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून नक्की होईल, एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. पुन्हा एकदा सगळ्यांनाच आजच्या यात्रेनिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.